48 वर किंवा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे त्याच्यावर, हे सगळे बारकाईने सगळे मुद्दे आम्ही डिस्कस केले. जे डिपार्टमेंट्सनी पाहिलं की MSRDC किंवा PWD किंवा NHAI त्यांचे ज्यांचे जे काम आहे ते समोरासमोर डिस्कशनमध्ये आले आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की जिथे गरज आहे कंबाईंड तुम्ही जाऊन व्हिजिट करा आणि व्हिजिट केल्यानंतर त्याच्या तोडगाने ते हे माझे एरियामध्ये नाही आहे ते त्यांच्या एरियामध्ये आहे असं काही वेळेस होतो. मग असे सगळे मुद्दे आपण हे केले. तसेच मागे आपले PWD मिनिस्टर रवींद्र चव्हाण साहेबांनी एक मीटिंग घेतली होती त्याच्याबद्दल की सुविधा केंद्र आपल्याला चालू करायचे त्या भागात त्या एरियामध्ये, तर त्याच्याबद्दल एक प्रेझेंटेशन दिली आपले SP साहेबांनी रायगड गारगे साहेबांनी. तर त्यांनी सांगितलं की त्या सुविधा केंद्रामध्ये काय काय असणार आहे ते आणि कोण डिपार्टमेंट काय काय काम त्याच्यात करणार आहे. पोलीस पण हजर राहतील तिथे, तर एक लहान मुलांसाठी जर जे लॅक्टेटिंग मदर्स आहेत त्यांच्यासाठी फीडिंग सेंटर पण राहील, चहा वगैरेची व्यवस्था राहील. हे सगळे मुद्देही त्यांनी एक प्रेझेंटेशनमध्ये दाखवलेले आहे. हेतू एकच होता की जे आपण अधिसूचना काढणार आहे तर सेंट्रली काढली पाहिजे जेणेकरून त्याचं पब्लिसिटी सगळे एरियाजमध्ये एकच सारखी होईल. नाही ते एक अधिसूचना एक SP काढली, कलेक्टर साहेबांनी काढली किंवा दुसऱ्यांनी काढली तर त्याच्यामुळे गोंधळ होतो. तर एक ते आपण सेंट्रलाइज्ड अधिसूचना काढणार आहे तो पण एक मुद्दा समोर आला होता. आमचे जे HSP अधिकारी आहे आणि जे जिल्हा पोलीस आहे तिन्ही जिल्ह्यांचे आणि नवी मुंबई त्यांच्यामध्ये एक संपर्क आणि समन्वय राहायला पाहिजे जेणेकरून कुठलीही अडचण त्यावेळेस येऊ नये. एक रिहर्सलसाठी पण सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही अगोदर रिहर्सल घेऊन टाका जेणेकरून काही मुद्दे समोर आले तर आपल्याला आत्ताच कळेल की ह्या मुद्द्यांमुळे काहीतरी अडचण होऊ शकतो आहे. तर तेही आम्ही काढलेलं आहे. आम्ही सगळ्यांना सांगितलं आहे की रात्रीच्या वेळेस पण तुम्ही पेट्रोलिंग करून घ्या जे जे डेव्हलपमेंटशी निगडीत मुद्दे आहे, कारण रात्री जे आपल्याला काही अजून मुद्दे समोर येतात की याच्यामुळे एखादा हॉटस्पॉट आहे जे आपल्याला दिवसात दिसत नाही ते रात्री आपल्याला दिसेल आणि त्याच्यावर तोडगा तुम्हाला काढायचे जे जे संबंधित डिपार्टमेंट्स आहे. जे आम्हाला वाहन वगैरे लागणार आहे पेट्रोलिंगसाठी किंवा इतर ह्याच्यासाठी तर अधिकृत करून हे रिक्विजिशन करून आपले जे कलेक्टर महोदय आहे ते आपल्याला हे देणार आहे तर त्याचा आपण वापर याच्यात करणार आहे. मग आणि ST डिपार्टमेंट पण होते. ST डिपार्टमेंट किती ST बसेस कुठून येणार आहे बाहेरून कसे चालणार आहे, मग त्यांचे ड्रायव्हर्सला काय काय सूचना द्यायच्या आहे, ब्रेकडाऊन जर झाला तर त्यांची काय SOP राहील. नाही तर काही वेळेस ब्रेकडाऊन झालेलं आहे वाहनाच्या आणि मागे येऊन ते धडक होतात आणि ॲक्सिडेंट्स होतात. मग ते सध्याच्या जे महाराष्ट्राचा आकडा आहे ते मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की आज महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी इतके ॲक्सिडेंट झाले होते, इतके लोक मृत्युमुखी पडले होते. ही सगळं त्यांना सेन्सिटाईज करण्यासाठी तेही आम्ही सांगितलेलं आहे. तर याप्रमाणे एक सगळे डिपार्टमेंट्सच्या समन्वय कसे चांगलं राहील हे 10 दिवसामध्ये आणि त्याच्यानंतर पण आणि त्याच्या कसे पब्लिकला आपण जास्तीत जास्त सुविधा किंवा त्यांना कसे फॅसिलिटेट करू शकतो त्यांचे पुढच्या गणपती सण, हे सगळे मुद्दे समोर आले होते. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.